सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात यंदा अतिशय काटेकी टक्कर होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आमदार राम सातपुते तर काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. प्रचाराचा जोरही वाढलेला आहे. दरम्यान हे दोन्ही एकमेकांचे विरोधक उमेदवार प्रथमच एकमेकांच्या समोर आले. निमित्त होतं ते म्हणजे गुढीपाडवा सणानिमित्त निघालेली शोभायात्रा. बाळीवेस या ठिकाणी शोभायात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी एका बाजूने राम सातपुते तर दुसऱ्या बाजूने प्रणिती शिंदे पूजेसाठी थांबून होते. पूजेनंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. राम सातपुते हे मात्र अतिशय जोशात जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर दुसरीकडे प्रणिती शिंदे यांच्या बाजूने जय श्रीरामचा नारा जोरात गुंजला. यावेळी दोन्ही उमेदवारांनी शोभायात्रेत सहभाग नोंदवला. दुसरीकडे प्रणिती शिंदे यांनी महिलांसोबत फुगडी खेळली तसेच अनेक महिलांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढली. यावेळी भाजप उमेदवार राम सातपुते मात्र आक्रमक घोषणाबाजी देताना दिसून आले. त्यांनाही कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत नारा दिल्याचे चित्र दिसून आले.